आता बातमी येते आहे खारघरमधनं. खारघरमध्ये एका आरोपीनं आत्महत्या केलेली आहे. विलगीकरणात असलेल्या आरोपीनं आत्महत्या केलेली आहे. मोहम्मद सुलेमान या आरोपीनं आत्महत्या केलेली आहे. गळफास लावून घेत या आरोपीनं आत्महत्या केलेली आहे. गेल्या चार दिवसांपासून मोहम्मद विलगीकरणात होता. खारघरमध्ये विलगीकरणात असलेल्या आरोपीनं आत्महत्या केलेली आहे. तळोजा जेलमधल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काही कैद्यांचं त्यांना गोखले एज्युकेशन शाळेत ठेवण्यात आलेलं आहे. ज्या शाळेत विलगीकरणात असताना मोहम्मद सुलेमान या आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.